नमस्कार सगळ्यांना. आता आलो बघा आम्ही मस्तपैकी अकलूजला, आणि अकलूज मध्ये चाललो गणपतीच्या मंदिरात आनंद गणेश म्हणे. आता जरा इकडे दोन टकोर दिसली, इकडे काय टकोर आणि अजून एक होत टकोर, पण त्यांची परीक्षा आहे त्या गेल्या. अकलूज आलो म्हणजे कसं आम्ही जरा थोडं देवाला जाऊन यादव म्हणलं. आनंद गणेशला जरा भारी आहे तिथं बघण्यासारखं. होय दिवस झालं गेलो, दोन तीन वेळा गेलो, पण ह्या वर्षी पण जावं जरा म्हणलं. होय जाऊया मस्त फिरून येऊ जरा मोकळ होऊन पाय जरा. जात जात म्हणलं सर तुम्हाला वॉटर पार्कचा एक बोर्ड राहो, तर जात जात वॉटर पार्क लागतं सहिराजी वॉटर पार्क. तर आणली त्या रोडलाच आहे, त्याला कोणाला माहीत नसेल त्यानं या जसं भेट द्या मस्त पैकी. जात ते आपल्या सोंबडीत कोंबडी होय, त्याला आपला तर असं जरा आपण आणि गणेश मंदिराकडे चाललो. आपण इथं गेलो तर आम्ही गेले होते आला आपण बोर्डापाशी, तिथं गाडी पार्किंग केली आहे. हे बोर्ड बघा पाठीमागचा, हे तुझं मंदिर जायचं आपल्याला त्यांगडा कोण जायचं इकडं असं सरळ मार्गे. रोड जरा खराब दिसतोय मला, तरी पण जाऊया. हे मंगल कार्यालय बहुतेक इथं, चला सरळ मार्गे जाऊ आपलं. चला रे सरळ मार्गे आपलं मस्त पैकीवर हिंडाला आपलं. गाडी पार्किंग केली, गाडी लोकांना चला. कसं म्हणजे पायानं चालू जायचं कसं म्हणजे शिवाने आंब्याची फुंडीच्या भातात वास यायला. आंबे कसलं भारी आंबे बागो काय रे, काय सापडलं तुला तसं नाही तसं नाही. आंब्याची बाग आहे लागले भारी आंबे झाल्यावर कसलं खाले मिळतील. आलाव गणपतीच्या इलाक्यात आपण, तिकडे एक मंदिर आहे आणि ह्या बाजूला एक मंदिर आहे. आता जाऊया इकडे पण फोटो काढूया मस्त 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 बाहेर दिसतो डेंजर मध्ये. आणि तिकडचं मंदिर लय भारी आहे, छान छान आहे. तर आम्ही येऊन गेलो पण लय भारी दिसतो लोक इकडे. चला या सरळ मार्गे तुम्हाला रस्ता दाखवतो मी कुठून यायचं कसं यायचं. हां हे असं नारळाची मस्त पैकी बाग आहे, इथून आत मध्ये जायचं असं. हा ते नारळ तिथे एक नारळ वाजली गणपतीची घंटा बघ. हा मोर्या मंगल मूर्ती मोर्या. मी काय तर म्हणत होते गणपती बाप्पा जर माझा बिकाड असं टाकत असते. जय गणपती बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव, चांगल्यांना चांगली बुद्धी दे, सगळ्यांना धन दौलत दे. होय चला जरा परिसर फिरून घेऊया मस्त पैकी. चला तुम्हाला आणलं गणपती फिरायला. होय सालाबाद प्रमाणा का नाही, मला तोंड घेऊ द्या जरा मस्त मंदिर भारी वाटत. इडी बाबळ हा एवढा आहे खुशा खेळाय तिकडे धोका. होय हे मंदिर परिसर बघा असा सगळा यास मंदिर या दिसतंय सगळं. होय झाडं झुडप सगळी व्यवस्थित हिरवगार आणि का. इथं बघा व्हिडिओ काढायचा कार्यक्रम चालू आहे. होय मस्तपैकी रील्स बनवले, तर रील्स रील्स लय भारी भारी रील्स बनवले आम्ही. तो नाथ खुळा हा इथे काढू पुढे काढू मंदिर पुढे चला. आता जमल्या बाया फोटो काढून फोटो काढून व्हिडिओ काढून इथे काय ओगी पुरगी गे कसली मळी ओक 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 अरा घाणेरडी रे बाबा. काय करू पोखी
كلاس تلاي وكاي تمين تريبشيس كلاس اي يكين هيكون كلاس تلاي ونيكين هيكون كلاس تلاي تمكاي نتاوى نعرف نكادن تراكي غب بربطه غدوى ها باي كاب لك اصولي تلا 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 इकडे एक मंदिर आहे होय सावकाश सावकाश इतन पडले म्हणजे खाली डायरेक्ट मोहळा जाऊन पडतील गरंगळत गरंगळत आलो का मंदिर छान पक्की चला जाऊया सावकाश सावकाश यार एवढं सावकाश नाही चला तुम्ही तिकडून जाऊ आम्ही इकडून जातो तर मित्रांनो मंदिर लय भारी आहे बरं का त्याला तिकडून पाठवलं أنا سلام 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 यार असाय बघा जुन्या पद्धतीत चला छान वाटते तो व्हिडिओ काढा चालू आहे तर चला झालं फोटो झालं रील्स झालं लोकेशन पण छान आहे तुम्ही पण एकदा हां दर्शन झालं तर तुम्ही पण नक्की या कोण असेल तर भारी वाटतं एवढं मस्त गार आपलं गुटगुटीत होय चाललो आम्ही बाबा घरी आले दमन चाललो फेस नाही आमचं एक पण झाडाचं पान हललं नाही मग काय तर वारच नाही तर काय लेव पडलं तर चला जाऊया तर हे बघा मंदिराच्या पाठीमागे एक लोकेशन आहे तर ही बघा ह्या कोपऱ्यापासून जी पिवळी फुलं चालू होती ती तर लांब इकडे ह्यापर्यंत ही पिवळी फुलं आहेत का नाही ग कसलं भारी आहे मंदिराच्या पाठीमागे एक्झॅक्टच लय भारी वाटतंय पिवळी पिवळी फुलं आहे जेव्हा असली असली फुलं आहे तिकडे जाऊ नको हा